मी दुपारचा चहा घेऊन पुन्हा कचेरीत आलो बाहेरच्या पोर्चमध्ये आकाशी रंगाची एक लांबलचक ऐडबाच गाडी उभी होती पांढऱ्या शुभ्र पोशाखातल्या ड्रायव्हरनं खाली उतरून गाडीचं मागलं दार उघडलं श्रीमंतीचं तेज उतू जात असलेला मालक खाली उतरला आपल्या हातातल्या फायली सांभाळत तो कचेरीच्या पायऱ्या चढू लागला मी सहज म्हणून गाडीत पाहिलं एक देखणी स्त्री आत बसली होती आपल्या हातातलं इंग्रजी मासिक वाचण्यात ती गर्क होती मान वर करून कारकुणांच्या कचेरीकडं पाहण्याचं तिला काहीही कारण वाटत नव्हतं मला क्षणभर शंका आली मी तिथंच थांबलो त्या स्त्रीनं मासिक बंद केलं डोळे मिटले आणि आतल्या मऊ गादीवर ती हळुवारपणे ऐसपैस बसली त्या सुखद प्रवासाचा क्षीणसुद्धा तिला जणू मानवत नव्हता माझी खात्री झाली ती कुंदा होती आमच्या कॉलेजातली तेव्हाची सौंदर्य सम्राज्ञी कुंदा रेगे जवळजवळ दोन तपांपूर्वी आम्ही अधाशीपणे पाहिलेलं तिचं सौंदर्य क्षणभरही कमी झालं नव्हतं दोन तप चोवीस वर्ष या चोवीस वर्षात आम्ही प्रौढ होऊन म्हातारे व्हायच्या पंथाला लागलो कुणाचे केस रुपेरी झाले कुणाला टक्कल पडलं चष्मा तर बहुतेकांच्या डोळ्यावर येऊन बसला चेहरे रापड झाले तारुण्याला उत्साहाला बेबंदपणाला छेद दिलेल्या सुरकुत्या त्यावर उमटल्या आमचे संसार जुने झाले कुणाची मुलं कॉलेजात जाऊ लागली कुणाच्या मुलींच्या लग्नाची काळजी निर्माण झाली या चोवीस वर्षांनी आपली पावलं आमच्या देहावर रूपावर उमटवली पण कुंदाकडे दुर्लक्ष केलं एवढ्या दीर्घ काळानंतर सुद्धा ती पूर्वीसारखी तरुण टवटवीत आणि प्रसन्न दिसत होती जळू गेल्या चोवीस वर्षाचा आणि तिचा संबंधच नव्हता अजून जरी ती पुन्हा कॉलेजात गेली असती तरी तेव्हाच्या आमच्या वयाचे आजचे कॉलेज कुमार आपलं भान विसरले असते तिनं आपल्याकडे एखादा कटाक्ष टाकावा आपल्याशी एखादा शब्द बोलावा म्हणून ते आसुसले असते आणि ती आस पुरी झाली नसती तर पुढच्या दोन तपापर्यंत आमच्यासारखीच ती आस त्यांनी उराशी जतन करून ठेवली असती दोन तपापूर्वीची माझ्या मनातली ती एवढीशी इच्छा अजून ताजी असल्याची मला जाणीव झाली अजून कधी कॉलेजची आठवण झाली की कुंदारेगेच्या आठवणीशिवाय ती अपूर्ण राहत होती मग बोलण्यात यायचं आमच्या वर्गात रेगे नावाची एक अत्यंत सुंदर मुलगी चोवीस वर्षानंतर कुंदारेगी दिसत होती तेच जुने दिवस तिच्या भोवती वावरत होते तेच रूप तोच दौल तिच्याजवळ होता माझ्या मनातली ती आस देखील जुन्या दिवसात गुरफटली होती अद्याप तरतरीत होती मनात कसंतरीच तरीच झालं आयुष्य संपत आल्याची विलक्षण जाणीव जन्माला आली ती आज तरुण होती कुंदा तरुण होती आणि मी मात्र प्रौढावस्था ओलांडून इतक्या वर्षात अनेक माणसं भेटली ओळखीची झाली त्यांच्याशी अनेक शब्द बोललो पण एका कुंदारेगेची ना कधी ओळख झाली ना कधी तिच्याशी एखादा शब्द बोलला गेला म्हणजे चोवीस वर्षाची माती झाली निदान या क्षणी तरी बोलून घ्यावं नाहीतर पुढल्या उरलेल्या वर्षात ती मूर्ख चुटपुट आकारण छळत राहील एक वेडा प्रौढ प्रयत्न मी थांबलो कुंदानं डोळे उघडले नाजूक जांभई देऊन आपला गोरापान पंजा ओठांवर ठेवला मनगटातल्या घड्याळाकडं पाहिलं आणि कचेरीतल्या घड्याळाकडं पाहण्यासाठी ती जराशी पुढं झाली तेव्हाच्या तरुण कुंदाकडं पाहून आजचा प्रौढ मी हसलो प्रौढत्वाला मान देण्यासाठी कुंदा हसली मी दोन पावलं पुढं गेलो नमस्ते नमस्ते मी शब्द जुळवले माफ करा आपण पूर्वीच्या मीस कुंदा रेगे का हो वाटलंच मला मी सुद्धा तेव्हा झेवियरलाच होतो असं का हल्ली काय करता इथंच ह्याच कचेरीत नोकरीला आहे सुप्रिटेंडेंट म्हणून हे म्हणताना खूप लाज वाटली आणि हे सांगायला कशाला हवं होतं तिच्या ड्रायव्हरलाच ती माझ्याहून अधिक पगार देत असेल तिच्याकडून प्रश्नच आला नाही मी ओळखलो तिच्या बाजूनं बोलणं संपलं होतं पण मला तिचे आणखी थोडेसे शब्द हवे होते मनातल्या मखमली पेटीत ठेवायला मी म्हटलं सधू सोलापूरकर होता ना आपल्या कॉलेजात त्याच्याबरोबर मी नेहमी असायचो अ सधू सोलापूरकर आठवतो ना ती हसून म्हणाली कोण हा सोलापूरकर की कोल्हापूरकर आठवत नाही तुम्हाला तिला गदगदून हलवून हा प्रश्न विचारावा तिच्या झिंज्या ओढून तिला आठवण आणून द्यावी असं मला तीव्रतेनं वाटलं सॉरी परकीय भाषेतल्या एका शब्दानं जणू तिनं सदू सोलापूरकरच्या उभ्या आयुष्याला फेकून दिलं मी म्हटलं तो इथंच असतो आमच्या कचेरीत क्लार्क म्हणून आहे कुंदा माझ्या बोलण्याला कंटाळलेली वाटली पण मी बोललोच चांगला हुशार होता डॉक्टर व्हायचं होतं त्याला शेवटी क्लार्क झाला असं हो सदू सोलापूर छे हे नाव देखील कुंदानं ना इंग्रजी मासिक उचललं संभाषण संपल्याचं मी ओळखलं माझं नाव विचारण्याची देखील तिला तसदी घ्यायची नव्हती मी बरं म्हटलं त्यालाही उत्तर आलं नाही आत येऊन मी लिफ्टला उभा राहिलो कचेरीतल्या एकानं म्हटलं ती गाडी मुंशी अँड मुंशी कॉन्ट्रॅक्टर्सची तुम्ही ओळखता की काय त्यांना कोट्याधीश मंडळी आहेत ती मी नुसतं म्हटलं त्या मिसेस मुंशी आमच्या कॉलेजात होत्या सधू सोलापूरकर कुंदा रेगे कुंदा रेगे आणि सदू सोलापूरकर कुंदाला ठाऊकही नव्हतं आपण ऐशाराम करत असताना सधू सोलापूरकर कारकुनी करतोय छे छे तिला काहीच ठाऊक नव्हतं तिला सदू सोलापूरकर ठाऊक नव्हता त्याची हुशारी ठाऊक नव्हती त्याची कथा ठाऊक नव्हती सदू सोलापूरकरच्या आयुष्यातल्या महत्वाच्या टप्प्यावर ती आली होती त्याचं सारं आयुष्य तिनं बदललं होतं मग तिला काहीच का ठाऊक नव्हतं ती खोटं बोलली नव्हती सदू सोलापूरकर हे चोवीस वर्षापूर्वी कानावर पडलेलं नाव तिला आठवत नसणं अगदी स्वाभाविक होतं पण तरीही तिला काहीच ठाऊक नव्हतं म्हणून मी अस्वस्थ झालो होतो चिडलो होतो हे विधा त्याचंच कर्तव्य होतं त्यानं कुंदाला सधू सोलापूरकरची कहाणी कळवायला हवी होती तिच्या सुखासीन आयुष्याला सधू सोलापूरकरच्या दुःखाची बारीकशी किनार लावायला हवी होती कुंदाला काही ठाऊक नव्हतं पण सधू सोलापूरकर हे मान्य करायला कधीच तयार झाला नसता त्याची कल्पना होती तिला सारं ठाऊक आहे ती आडून आडून आपली चौकशी करते पहिल्यापासून हेच झालं इतक्या वर्षात त्यात बदल झालेला नाही सधूला मी नुसतं जरी म्हटलं असतं की कुंदारेगेची गाडी आपल्या कचेरीसमोर उभी होती तरी तो लगेच म्हणाला असता मी नजरेला पडावं म्हणून काहीतरी काम काढून इकडं आली असणार आता तिनं कुणाजवळ तरी सहज म्हणून माझी चौकशी केली असणार मला खात्री आहे आज इतकी वर्ष मी बघतोय ना त्या ज्योतिषानं जे सांगितलं ते खरं ठरतंय सधू सोलापूरकर सधू सोलापूरकरनं एकट्यानंच ही प्रेमकथा जोपासली त्यानं एकट्यानं प्रेम केलं एकट्यानं प्रेमभंगाचं दुःख सहन केलं त्या एकांड्या प्रेमाशी त्याला एकट्यालाच प्रामाणिक राहावं लागलं सधू सोलापूरकरच्या प्रेमकथेत तो स्वतः होता आणि कुंदारेगे होती कुंदारेगेच्या प्रेमकथेत ती स्वतः होती आणि सधू सोलापूरकर नाही मला माहीत नव्हतं सधू सोलापूरकर त्या कथेत होता की नव्हता ते माझ्या कचेरीबाहेर कुंदा रेगेशी मी प्रथम बोललो तेव्हा मला नक्की माहीत झालं की तिच्या कथेत सदू सोलापूरकर नव्हता कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला सदू सोलापूरकर आपल्या वहिनीला घेऊन आला होता त्यांच्या पुढल्याच रांगेत कुंदा रेगे आपल्या मैत्रिणीसह बसली होती कुंदाच्या मैत्रिणी हा तेव्हा एक चर्चेचा संतापाचा विषय होता कुंदा कधीही एकटी नसे बघावी तेव्हा मैत्रिणींच्या घोळक्यात कुणाही तरुण मुलाला कुंदाशी एकटीशी बोलायला मिळत नव्हतं त्या खी खी हसणाऱ्या मैत्रिणींचा पहारा सगळ्यांना सतावत होता त्या मैत्रिणी आपली चेष्टा करतील उगाच खिजवल्यासारखं हसतील अशी प्रत्येकाला भीती वाटायची पुढल्या रांगेत मैत्रिणीबरोबर बसलेल्या कुंदानं दोन चारदा सहजच म्हणून मागं पाहिलं आणि सधू सोलापूरकरच्या वहिनीनं त्याला विचारलं भाऊजी ही पुढल्या रांगेतली सुंदर मुलगी तुमच्या ओळखीची आहे नाही तिचं नाव फक्त मला ठाऊक आहे कुंदा रेगे म्हणजे कॉलेजातल्या सर्वांनाच ठाऊक आहे ह तसच वहिनीला ते पटलं नाही ही साधी गोष्ट पटवून घ्यायला वहिनी तयारच नव्हती आपल्या हुशार दिरावर अशी एखादी परी खुश व्हावी तिच्या माहेरच्या श्रीमंतीवर दिरानं डॉक्टरकीचं शिक्षण पुरं करावं परदेशात जाऊन यावं आणि आपल्याला अत्यंत रूपवान श्रीमंत जाऊ मिळालीये हे चार चौघींना अभिमानानं सांगता यावं एवढीच वहिनीची इच्छा होती त्या क्षणी ती इच्छा इतकी प्रबळ झाली होती की वहिनी म्हणाली भाऊजी मला फसवू नका मघापासून मी पाहतेय ही समोरची मुलगी मुद्दाम काहीतरी कारण काढून तुमच्याकडे बघतेय मनातून आनंदून सदू म्हणाला वहिनी ते काही मला माहीत नाही पण तुला शपथ घेऊन सांगतो की माझी आणि कुंदाची वा लगेच कुंदा हे बघा भाऊजी मुलगी फारच सुंदर आहे आपल्या घरून तुमच्या प्रेमाला विरोध झाला तर शेवटपर्यंत मी तुमच्या बाजूने भांडेन लक्षात ठेवा पण वहिनी तसं काही नाही हं आणि सदूला त्या क्षणी ऐकायला हवे होते ते शब्द वहिनीने उच्चारले ती म्हणाली भाऊजी तुमच्याहून दहा बारा पावसाळे मी जास्त काढले आहेत तुम्ही म्हणता ते खरं असेल पण ह्या मुलीच्या नजरेवरून मी ताडलय तिला तरी तुमच्याबद्दल नक्की प्रेम वाटतंय कधी कॉलेजात न गेलेल्या वहिनीला त्या संमेलनाच्या वातावरणात प्रेमाशिवाय दुसरा शब्दच सुचत नव्हता वहिनी तू म्हणतेस खरं तेच सांगतेय तिच्या कानावर तुमची हुशारी गेली असेल की नाही अं तसं म्हणजे नोटीस बोर्डावर माझा फोटो आणि माहिती लावली होती काही दिवस तिनं जर वाचली असेल तर अभ्यासाव्यतिरिक्त कशातही डोकं न घालणाऱ्या सदू सोलापूरकरला त्या संमेलनाच्या वातावरणात वहिनीचं बोलणं पटायला लागलं होतं भाऊजी तुमची आणि तिची ओळख झालीय ना नाही खरंच नाही बघ वहिनी तुझा कशावरच विश्वास बसत नाहीये वहिनी हसून म्हणाली इतके दिवस चूक केलीत आता तरी ओळख करून घ्या लवकर ती तर उतावीळच दिसतीये आणि हे बघा काय ते लगेच ठरवून टाका अगं पण तुम्हाला एकच सांगते मला ही आणि हीच जाऊ हवी हं सधूच्या बोलण्यामुळे वहिनीला आणखी हुरूप आला कॉलेजच्या स्नेहसंमेलनाला आपल्याला घेऊन येण्यात त्या कुंदा रेगेला आपल्या नजरेखालून घालण्याचा सदूचा उद्देश असावा अशी तिची खात्री पटली भाऊजी तुम्हाला एक महिन्याची मुदत देते एक महिन्यात कुंदा रेगेबरोबर लग्न कसं जमवावं हा प्रश्न घेऊन माझ्याकडे आलेला सदू सोलापूरकर मला अद्यापही चांगला आठवतो हो सधू पहिली अडचण आहे तिची ओळख करून घेण्याची त्या मैत्रिणींच्या गराड्यातून तिला एकटीला बाहेर काढायचं ते सगळं ठरवलंय मी सधून लगेच सांगून टाकलं माझ्या वहिनीसाठी मला वाटेल ते दिव्य केलंच पाहिजे म्हणजे सधू तुला स्वतःला मला आत्ताच प्रेम वाटायला लागलंय कुंदारेगेबद्दल वहिनीनं म्हटल्यानंतर हा प्रेमाची भावना विलक्षण असते नाही धड अभ्यास सुचत नाही जेवण सुचत नाही की वाचन सुचत नाही अष्टप्रहर त्या कुंदारेगेचा मोहक चेहराच नजरेसमोर येतो आणि चार सहा दिवसातच सधू करणे कुंदाशी ओळख करून घेतली सगळ्या मैत्रिणींबरोबर कुंदारेगे कॉलेजमधून बाहेर पडत होती सधू सोलापूरकर पुढं झाला म्हणाला मिस कुंदारेगे दोनच मिनिट हं ती दचकली इतका धीटपणा कुणी दाखवला नव्हता ती घोळक्यातून बाहेर आली सधू सोलापूरकरनं खिशातून कॉलेजचं ओळखपत्र काढलं तिच्या पुढं धरलं आणि रोज पाठांतर केलेलं भाषण घडाघडा म्हणून टाकलं माझं नाव सदाशिव विष्णू सोलापूरकर जन्मतारीख अमुक अमुक मी इंटर सायन्सला बी ग्रुपला आहे माझा रोल नंबर तमुक तमुक कुंदा विस्फारलेल्या नजरेनं ऐकतच राहिली भाषणाच्या अखेरीस सदू म्हणाला मला तुमची ओळख करून घ्यायची होती हं तुम्ही ऑपेरा हाऊसच्या जवळच राहता ना हो घरी कोण कौन कोण आहेत सगळी आमचीच माणसं आणि एक काका माझ्या वहिनीला तुमची ओळख करून हवी आहे तुम्ही उद्या परवा माझ्याबरोबर आमच्या घरी याल का पण तुमच्या घरी एकदम यायचं म्हणजे आपली ओळख आत्ताच नाही कमी करून दिली हो पण बरं तुम्ही असं करा तुमच्या वहिनीलाच एखाद्या वेळी कॉलेजात घेऊन या बरं केव्हा आणू शनिवारी चालेल ओके शनिवारी इथंच दुपारी दीड वाजता हो पण वहिनींना माझी ओळख कशासाठी हवी आहे वहिनी सांगेल सगळं मी जाते आता बरं शनिवारचं नक्की हां आत्मविश्वासाने परीक्षेचा पेपर सोडवावा तसा हा पहिला प्रश्न न भिता न दचकता सदू सोलापूरकरणे सोडवला होता मी मी म्हणणाऱ्या कॉलेज हिरोंना जे जमलं नव्हतं ते सदू सोलापूरकरणं एका फटक्यात करून दाखवलं होतं या प्रसंगानंतर सदू मला म्हणाला आता शनिवारी वहिनीच्या आणि कुंदारेगेच्या भरपूर गप्पा झाल्या की वहिनी सगळं सांगूनच टाकील अ हो बाकी कुंदारेगेशी लग्न करणं तसं सोपं नाही हं तिला तशा रुबाबात आयुष्यभर ठेवणार आहे मी म्हणजे मला खूप अभ्यास करून डॉक्टर व्हायला हवं मग इंग्लंडला जाऊन एम एस परत आल्यावर खोऱ्यानं पैसा ओढायला हवा हां आता एम एस होईपर्यंत तिला जरा कष्ट सोसावे लागतील वहिनी म्हणालीय लग्न झालं तरी तिला बी ए पर्यंत आपण शिकवू ह अरे माझ्याबरोबर तिलाही इंग्लंडला न्यायचं म्हणजे तिला चांगलं इंग्रजी बोलता यायला हवं वहिनी सगळं सांगणार आहे तिला शनिवारी साडेबारा वाजता सदू सोलापूरकरची वहिनी कॉलेजात हजर झाली कडेवर लहान मूल कुंदा रेगेवर छाप टाकण्यासाठी तिने चांगले कपडे घातले होते पोर्चमध्ये सदूबरोबर ती कुंदाची वाट पाहत उभी होती दीड वाजता कुंदा रेगे आपल्या मैत्रिणींबरोबर घरी जायला निघाली सगळ्याजणी कॉलेजच्या फाटकाशी गेल्या कुणीच त्या दोघांकडे पाहिलं नाही सदू सोलापूरकर तावत पुढे गेला मिस रेगे त्याची हाक ऐकून कुंदा थांबली घरी निघालात हो पण आज शनिवार दीड वाजताची तुम्ही अपॉइंटमेंट दिली होती माझी वहिनी ओ आय सी सॉरी हं मी विसरलेच होते चला वहिनी पोर्च मध्येच उभी आहे कुंदा रेगेनं मैत्रिणींना हसत हसत म्हटलं तुम्ही थांबा जरा मी पाच मिनिटात येतेच सदू सोलापूरकरनं वहिनीची आणि कुंदाची ओळख करून दिली ओळखीनंतर काय बोलावं हे दोघींनाही कळलं नाही क्षणभर दोघी अवाक होत्या मग कुंदा म्हणाली बरं निघते मी मैत्रिणी थांबल्या आहेत एकदा आमच्या घरी या ना आम्ही ठाकूरद्वारलाच राहतो वहिनीनं म्हटलं जरूर नक्की यायचं हं हो येईन ना कुंदा जायलाच वळली होती आणि मग आम्ही तुमच्याकडे येऊ ऑपेर हाऊसला जवळच आहे हो हो जरूर या बरं जाते हं कुंदा गेली वहिनीनं सदूकडं पाहिलं सदूनं वहिनीकडं पाहिलं दोघांनी हॉटेलात चहा घेतला संपलं ही हकीकत रविवारी मला सांगताना सधू सोलापूरकर नुसता लाल झाला होता त्या कुंदारे गेला उद्या सोमवारीच मी चांगलं फैलावर घेणार आहे का का ते तिलाच कळेल वहिनी पुढं प्रेमाची काय किंमत भोग म्हणावं जन्मभर प्रेमभंगाचं दुःख पण सधू हे दुःख तुला सुद्धा भोगावं लागेल हा विचार तिनं केला पाहिजे तिनं माझ्याकडे येऊन वहिनीची क्षमा मागितल्याशिवाय मी तिला होकारच देणार नाही अरे काल रात्रभर डोळ्याला डोळा नाहीये माझा सोमवार दुपारचा दीड वाजला कॉलेज सुटलं सधू सोलापूरकरनं कुंदारेगेला पुन्हा एकदा घोळक्यातून दूर घेतलं त्याचे डोळे तारवटले होते केस अस्ताव्यस्त झाले होते मिस रेगे तुमची स्वतःबद्दल काय कल्पना आहे सधू सोलापूरकरनं सरळ विषयाला हात घातला तुमचा प्रश्न नाही कळला मला वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका हे पेडगावला जाणं आयुष्यात फार भारी पडतं माझी वहिनी परवा आली होती तुमच्या लक्षात देखील नव्हतं अपॉइंटमेंट दिल्याचं मी तुम्हाला आठवण करून दिली तुम्ही आपल्याच तोऱ्यात होता वहिनीशी बोलणं तुम्हाला जड वाटलं का तर ती शिकलेली नाही तुमच्यासारखी कॉलेजात जाणारी नाही पण माझी तशी ओळख नसताना तुमची माझी तर ओळख होती ना माझी वहिनी म्हणून तरी तिच्याशी बोलायला हवं होतं तुम्ही तिला घेऊन कुठं हॉटेलात जायचं आपल्या मुलाला घेऊन ती मुद्दाम आली तुम्हाला भेटायला तुम्हाला गर्व आहे आपल्या सौंदर्याचा मुलांना वेळ लावायचं एवढंच तुम्हाला ठाऊ पण म्हणून काय तुम्ही माझ्या वहिनीचा अपमान करायचा वहिनीच्या पुढे मी कशालाही किंमत देणार नाही जन्मभर अविवाहित राहीन प्रेमभंगाचं दुःख सोसेन वहिनीच अपमान सदू सोलापूरकर तावा तावानं काय वाटेल ते बोलत होता हातवारे करत होता कुंदा रेगे थांबली पाच सात मिनिटं झाल्यावर ती अत्यंत थंड चेहऱ्याने आणि सौम्य स्वरात म्हणाली तुम्ही काय बोलताय ते मला काही कळत नाही तुमचं बोलणं संपलंय असं मी समजते आणि जाते कुंदा मैत्रिणींच्या घोळक्यात शिरली घोळका नेहमीसारखा हसत हसत निघून गेला काय झालं सधू मी नंतर विचारलो सधून सारी हकीकत सांगितली तपशीलवार आता पुढं वैराण वाळवंट आम्ही हुशार मुलं अशीच एक विषय म्हणजे एका विषयातच तन मन ओतणारी नापास होणं आम्हाला सोसवत नाही पण सधू तुझी ही सगळी कथा एकतर्फीच होती खोट साफ खोटं वहिनीला काय एवढी अक्कल नाही तिनं स्वतः पाहिलं होतं गॅदरिंगच्या वेळी ही सौंदर्य सम्राज्ञी कुंदा रेगे शंभरदा मागं वळून माझ्याकडे पाहत होती हे काय प्रेमाशिवाय होतं पण तिला मान हवाय माझं अडलंय खेटर सगळं आयुष्य उधळून टाकीन वेळ आली तर मी आपलं ऐकत बसलो सधू सोलापूरकर पालटत गेला त्याची सारी रया गेली अभ्यासावरचं लक्ष उडालं त्या वर्षी त्याला परीक्षेचा फॉर्म मिळू शकला नाही मला भेटला की म्हणायचा हे प्रेमभंगाचं दुःख भारी चिवट माणूस मरेपर्यंत काही ते त्याला सोडत कुंदा नाही कुंदारेगी आयुष्यात नाही म्हणजे आयुष्यच नाही आता मी म्हणजे एका हुशार आयुष्याचा पाचोळा एकाही पुस्तकातली ओळ मला कळत नाही काही डोक्यातच शिरत नाही माझ्या वेडा आहेस तू सधू एका मुलीसाठी सोन्यासारखं आयुष्य फुकट घालवायचं म्हणजे काय हे बोलायला खूप सोपं आहे सोन्यासारखी मुलगी असेल सोन्यासारखं प्रेम असेल तर सोन्यासारखं आयुष्य फुकटच जायचं असतं कुंदारेगीला काय कमी दुःख होत असेल सदू सोलापूरकर बद्दल वाईट वाटायचं ते यास साठी कुंदारेगी आपल्यासाठी झुरते या वेड्या कल्पनेत तो गळ्यापर्यंत रुतला होता कधी त्याला अप्रत्यक्षरित्या हे सांगायचं म्हटलं की तो ज्योतिषांचे पुरावे पुढं करायचा त्याला ज्योतिषाचा नाद लागला रस्त्यावर बसलेल्या कुणा ज्योतिषाने त्याला सांगितलं ज्या मुलीवर तुमचं प्रेम आहे ती तुमच्यासाठी झुरते एक ना एक दिवस पाया पडत तुमच्याकडे येईल सदू मित्रा त्या ज्योतिषानं सांगितलं म्हणून तू काय तिची वाट पाहत थांबणार आहेस मी विचारी अर्थात किती दिवस वाट पाहणार माझ्या आयुष्यात जेवढे दिवस शिल्लक आहेत तेवढे दिवस मी वाट पाहणार आहे कुंदाची आणि ती आलीच नाही तर, तर तीच दुःखी राहील त्या ज्योतिषानं चक्क सांगितलंय त्या मुलीला जन्मात काही सुख लाभायचं नाही ती तुमच्यासाठीच तडफडत राहील सधू इतकं जर आहे तर तूच तिला जाऊन भेट ना अशक्य वहिनीचा अपमान करणाऱ्याला हा सधू क्षमा करणार नाही हा ती आपण होऊन येऊ दे सगळं बदलून टाकतो सधू सोलापूरकर पहिल्या प्रतीचा सर्जन म्हणून हिंदुस्थानभर गाजेल स्वतःचा बंगला सुंदर मोटार सधू सोलापूरकर नुसता वाट पाहत राहिला त्यानं कॉलेज सोडलं अभ्यासाची पुस्तकं फेकून दिली मळका लेंगा आणि नेहरू शर्ट अडकवून तो दिवस रात्र भटकत राहिला एकटाच तो कुणालाही कुठंही आणि कधीही भेटायचा इथं कुठं म्हणून विचारलं की सांगायचा पाचोळा असाच कुठंही उडत असतो सदू नुसतं भटकून काय होतं रे माझी कधी गाठ पडली की मी प्रश्न टाकायचा पाय दमतात खूप दमतात रात्री इच्छा नसली तरी श्रमानं डोळे मिटतात सदू सोलापूरकरच्या देहाला तेवढी तरी विश्रांती मिळते अशी दोन वर्ष गेली कुंदारेगेचं लग्न झाल्याचं कळलं तिचा नवरा डॉक्टर होता अमेरिकेत शिक्षण घेत होता हे असंच होणार असतं हे असंच व्हायचं असतं श्रीमंत देखणा परदेशात असलेला मुलगा भेटला की कॉलेजातल्या गोष्टी आपोआप विसरल्या जातात कुंदाचं म्हणे कॉलेजातल्या कुणा एका मुलावर प्रेम होतं त्याला झिडकारून ती हौसेनं ह्या बोहल्यावर चढली होती कारण ह्या बोहल्यावरून तिचं पाऊल सरळ परदेशी जाणाऱ्या बोटीवर पडणार होतं सधू सोलापूरकरला लग्नाची बातमी मिळाली तेव्हा तो माझ्या घरी आला म्हणाला तुला कळलं का रे कुंदारेगेचं लग्न झाल्याचं कळलं ना तिनं मला पत्रिका पाठवली नाही ह काय ह्या गोष्टीबद्दल मी विचार केलाय अरे तिच्या लग्न समारंभाला मी गेलो असतो तर मला पाहून तिची काय अवस्था झाली असती कल्पना आहे लग्नात भयानक विघ्न निर्माण झालं असतं तिनं ह्या गोष्टीला घाबरूनच पत्रिका पाठवली नसणार पण सधू तिला तुझा पत्ता तरी ठाऊक होता असणारच मी सांगतो नाही रे तुला प्रेम कसं असतं ते कधी कळणारच नाही आता ही परदेशी जाईल अमेरिकेला तो पोरगा का प्रामाणिक राहील हिच्याशी त्यांची भांडणं होतील कधी एकमेकांशी पटायचं नाही ती त्याला एखाद्या दिवशी तोंडावर सांगेल तुमच्याशी लग्न करण्यापेक्षा मी त्या सधू सोलापूरकरशी लग्न केलं असतं तर सुखी झाले असते तोही बिचारा सुखी सधू सधू असं नसतं रे तुझ्या आयुष्याची परवड तिला माहीत सुद्धा नसेल शक्य नाही तिला आपोआप कळत असेल दोन वर्ष मी कॉलेजात दिसलो नाही याचा अर्थ तिनं लावला नसेल असं वाटतं तुला माझी कुंदा अतिशय हुशार आहे सधू सोलापूरकरची समजूत घालणं सर्वस्वी अशक्य होतं आपल्या मनातल्या प्रेमकथेवर त्याची पूर्ण श्रद्धा होती त्या ज्योतिषाचं सगळं पटलंय मला कुंदा कुंदारेगी माझ्याशिवाय कधीच सुखी होणार नाही मनातून ती माझ्यासाठी कुढत बसणार मी नुसता ऐकत बसलो होतो नेहमी सारखा परिस्थितीमुळे सदूला कारकुन व्हावं लागलं तो माझ्याच कचेरीत नोकरीला लागला महिन्याला सव्वाशे रुपये पगार उचलू लागला कधी दिसला की मन भडभडून यायचं ढिगाऱ्यात बसलेला सदू सोलापूरकर अति केविलवाणा दिसायचा कुंदारेगे कुंदारेगेला कधी कळणार होतं की एक डॉक्टर होणारा एक हुशार विद्यार्थी आपल्यापाई सव्वाशे रुपये घेणारा एक कारकून झाला होता तिला कधी समजणार होतं की सधू सोलापूरकर नावाच्या एका मुलानं आपल्यावर इतकं उदंड आणि अबोल प्रेम केलं होतं तिला कधी ज्ञात होणार होतं की आपल्या हुशार आयुष्याचा पाचोळा करून सधू सोलापूरकर आपल्या अखेरच्या दिवसापर्यंत तिचीच वाट पाहणार होता कचेरीतल्या हजारो माणसात माझ्याखेरीज कुणाला माहीत नव्हतं की हा सधू सोलापूरकर कॉलेजात अत्यंत हुशार होता तो डॉक्टर होणार होता परदेशात जाऊन एम एसची पदवी संपादन करून हिंदुस्थानमधला पहिल्या प्रतीचा सर्जन होणार होता माझं लग्न ठरलं सदूला मी आमंत्रण द्यायला गेलो लग्न साधं की प्रेम भीम विचारलं अगदी साधं मग त्यात काही अर्थ नाही अरे आयुष्यात एकदा तरी प्रेम केलं पाहिजे रे आता मी बघ मला डॉक्टर व्हायचं होतं पण कारकून झालो हे एवढं दुःख मी हसत सोचतोय कारण एकच आयुष्यात मी प्रेम केलं लाखातल्या एका मुलीवर प्रेम केलं जगात जन्मल्याचं सार्थक झालं सधू आता तू एकदा लग्नाचं ठरव लग्न झालं की डोक्यातले हे सगळे विचार नाहीसे होतील तुझ्या लग्न सधू वेड्यागत हसला लग्न होणार होतं कुंदा रेगेशी ते नाही झालं संपलं पण तिनं केलं ना लग्न तिला करावं लागलं पण काय झालं तिचं मला नाही माहीत ज्योतिषानं सांगितलेलं सगळं घडलं की नाही काय तिनं घटस्फोट घेतला शेवटी तिला काय ह्या सदू सोलापूरकरला असं विसरता येईल खरंच तुझी शपथ तुला सांगतो कुंदानं अजून माझ्या वहिनीची क्षमा मागावी मी लग्न करायला तयार आहे तिच्याशी लग्न झालं तर मी पुन्हा कॉलेजात नाव घालीन डॉक्टर होईन सगळं आयुष्य फार बदलून टाकीन तिला अजून स्वीकारायला मी तयार आहे जन्मभर वाटच पाहायची मला ती नाही आली तर हो कदाचित येणार सुद्धा नाही ती तशी फार मानी आहे तर मी फक्त वाट पाहणार या नाही पुढल्या जन्मी आम्हाला एकत्र यायलाच हवं प्रेम कधी असं एका जन्मात संपत नाही खरं प्रेम जन्मजन्मीचं असतं आता भिजतं पुढच्या जन्मावर पाचोळा कधीतरी जळून जातो आणि मग पुढच्या जन्मात त्याचं होतं एक पोपटी कोवळं पान पुढल्या जन्माची फक्त वाट पाहायची काही वर्ष सरकली या वर्षांनी माझ्या संसारात मुलाबाळांची काळजांची भर केली ही वर्ष सदू सोलापूरकरलाही विसरली नाहीत त्यांनी सदूचे केस रुपेरी केले डोळ्यांवर चष्मा दिला चेहऱ्यावर प्रौढ निबरपणा आणला पानाचा हिरवा रंग पिवळा पडू लागल्याची चिन्ह दिसू लागली पण ह्या वर्षांनी सदू सोलापूरकरला वाट बघण्याचं काही विस्मरण होऊ दिलं नाही तो वाट बघतच राहिला कुंदा रेगेनं पुनर्विवाह केला मुंशी अँड मुंशी कॉन्ट्रॅक्टर्सपैकी कोणा एका मुंशीशी ती विवाहबद्ध झाली अधिक ऐश्वर्यात अधिक आरामात राहू लागली सदू सोलापूरकरनच मला हे सांगितलं यावेळीही कुंदाचा नाईलाज झाल्याचं आणि तिच्या मनातल्या शल्याचं सांगायला सदू विसरला नाही ज्योतिषाचं खोटं ठरणारच नाही कुंदा कुठंही असो कितीही आनंदात असल्याचं दिसो तिला सदू सोलापूरकरची आठवण झाली की ती अस्वस्थ होत असणार बिचारीला आता पुन्हा थांबलं पाहिजे कशाला आमची भेट व्हायला या नाही पुढल्या जन्मी भलत्या कल्पनांमुळे तिला प्रेमभंगाचं दुःख उगाच सहन करावं लागतंय रे त्यात मी डॉक्टर न होता कारकून झालेलो अविवाहित राहिलेलो नकळत तिच्या दुःखावर या डागण्या दिल्या आहेत मी तिला तुझ्याबद्दल मूर्ख आहेस प्रेमाची कथा आणि व्यथा कधी कळणारच नाही तुला अरे मी नाही का आडून आडून तिची माहिती काढत ती सुद्धा हेच करत असणार काहीतरी कारण काढून ती आपल्या ऑफिसात येईल खाली एन्क्वायरीच्या इथं उगाच माझी चौकशी करील सगळं कळतंय मला इतकं सोन्यासारखं आयुष्य माझ्या आठवणीनं मातीमोल करून टाकत असेल ती माझ्या मनात आलं सदू सोलापूरकरला अगदी गदगदून हलवावं म्हणावं सध्या या वेड्या भ्रमातून बाहेर ये रे या सुंदर श्रीमंत मुलींचं प्रेम फक्त रूपावर पैशावर असतं तिला सदू सोलापूरकर आठवत नसेल त्याची ओळख आठवत नसेल चुकून कुणी तुझी महती तिच्या कानावर घातली ती नाजूक जांभया देत डोळे मिटायला लागेल ला कुंदा सुखी आहे खूप सुखी आहे तिला हवं त्याहून अधिक ऐश्वर लाभलं आहे तिला तिचा नवरा हवं त्यापेक्षा त्याचं अधिक कौतुक करीत असेल त्याची सुद्धा तिला ऐश्वर्यापुढं पर्वा वाटत नसेल सध्या तू एकटाच हे वेडं ओझं उगाच बाळगतो आहेस रे प्रेमभंगाच्या दुःखाचं ओझं दोघांनी बाळगायचं असतं त्याचवेळी त्या, त्या दुःखाचंही सुख वाटत असतं नसतं सदूला ते पटलंच नसतं त्याने ते पटवून घ्यायचा प्रयत्नच केला नसता जगण्यात मौज वाटावी म्हणून वेड्यानं दुःखाचेच बोचके माथ्यावर घेतले होते सधू सोलापूरकर आणि कुंदा रेगे नाही इतक्या वर्षानंतरही सदू सोलापूरकर आणि कुणीही नाही एकटा सदू सोलापूरकर संध्याकाळच्या वर्तमानपत्रात काळ्या चौकटीत ती बातमी होती त्या अपघाताचं भयानक छायाचित्रही त्या चौकटीत होतं मी बातमी वाचली आणि मला सदू सोलापूरकरची आठवण झाली रात्री दार वाजलं कोण आहे मी सोलापूरकर मला वाटल्याप्रमाणे तो आला होता बातमी वाचलीस त्यानं कोरड्या स्वरात विचारलं वाचली माझा आधी विश्वासच बसेना नुसतं म्हटलं होतं मुंशी अँड मुंशी कॉन्ट्रॅक्टर्सपैकी मोतीलाल मुंशी आणि त्यांची सुविध्य पत्नी मोटारनं मुंबईला येताना त्यांची गाडी दरीत कोसळून दोघंही जागच्या जागी ठार झाली मी वर्तमानपत्राच्या कचेरीत फोन केला मिसेस मुंशींचं नाव विचारलं मग त्यांनी सांगितलं मिसेस कुंदा मुंशी माझी कुंदाच अपघातात मेली तुला सांगतो मोटार दरीत कोसळत असताना तिनं अखेरीला मलाच हाक मारली असणार सधू सधू ओक्साबोक्शी रडायलाच लागला मला खात्री आहे हे प्रेम असंच असतं रे झालं कुंदा नवीन जन्म घेणार माझी नव्यानं वाट पाहत राहणार त्या दरीतल्या एखाद्या झाडाला कोळं पान फुटेल आणि माझी वाट पाहत राहील पण माझा पाचोळा अजून जळायचा आहे रे वहिनीसाठी मला तो जाळता येत नाही वहिनी चार वर्ष झाले आजारी आहे पण ती जात नाही ती जाईपर्यंत हा पाचोळा बाळगला पाहिजे मला सदू सोलापूरकडनं आपल्या तोंडात मारून घेतलं वहिनीबद्दल असं मनात येणं चूक आहे रे कळतंय मला पण माझं मी आता पाहायचं केव्हा स्वतःच कुंदा नव्या जन्मात माझी वाट पाहते आता लवकरात लवकर जायला नको का मला माझ्याजवळचे शब्द हरवले होते मी सदू सोलापूरकरच्या पाठीवरून नुसता हात फिरवत राहिलो